what we have decided earlier also, these people they have decided is not being our player also. One guy can pick 10 persons. So if we score the rupees per person, then the fund can make it out of the rupees. Okay. Only these are the fees. But what was our proposal? GTDC will spend money for training these guys. Those are from only Molem and Kolem Panchayat. We have to train them, then we have to provide them uniform, shoes. Because the Dr. Daimadkar, who was looking after this Goa Group Vocational Training Center, he is having those first aid training classes. Because now there is no boundary, no barricade, nothing. So for that people will be required. If more people are required, other than there is garbage issue and menace. He said yes. Till few months back he said last year he said we went to the mother and we went to a particular river. He told me it's a tributary, and he said we collected one tempo filled with garbage, plastic bottles, plastics, all this. So, and he said few months back also, again in the Madhai, they are saying they are entering Madhai with cylinders and all. People are entering with cylinders. They are going inside the Madhai, sitting there. We are having our checkpoints. We are having our point. But from where, which areas they are, garbage cans are there, garbage bins are there, still bottles are being broken. So this is still happening in our areas. In spite of whatever, we are trying to regularize, but I feel that this is like a start, I feel, to regularize our trekking. तो ओनली थिंग जो अभी जो हो रहा है कि कोई भी इंडिविजुअल जाके ढूंढ के आ रहा है, प्लास्टिक लेके प्लास्टिक छोड़ के आ रहा है, इंस्टेड ऑफ दैट हम लोग अभी ग्रुप में जाएंगे। आज हम जी जीएफडीसी के चेयरपर्सन डॉक्टर दिव्या राणे आणि हा होते सगळे ऑफिसर, आमचे ऑफिसर यांची एक मिटींग झाली। ती मिटींग हेजे पे वॉकिंग ट्रॅक पे असा फॉरेस्ट एरिया भितर, त्याची नोडल एजन्सी जी असा ती आमची जीएफडीसी असा। ऑलरेडी किती केले आम्ही जीटीडीसीन स्टार्ट केले दुधसागराक गेले वर्षाच्या पहिली, ते आता कसे असा की ते आम्ही स्ट्रीमलाईन करपा जाय, ते सगळ्यो गजाली ज्यो पण असा पहिली ते लोकांक फॅसिलिटी प्रोवाईड करपा जाय, तेंची सेफ्टी पळोवपाक जाय, आणि सगळे एंट्री पॉईंट बी सगळे आमकां कंट्रोल करपाक जाय, आणि इनटेक कॅपॅसिटी जी पळय आसा पळय ती तिवूय रेग्युलेट करपाक जाय। त्या खातीर सगळे पीसीसीएफ, आमचे एमडी, जीएफडीसी जे बाकीचे चीफ वायल्ड लायफ वॉर्डन आणि त्यांचे सगळे सहकारी बाकीचे डीसीएफ मागीर आरएफओज हे सगळे असलेले, ताका एक आम्ही प्लॅन वर्कआउट केला। आणि हे शॉर्टली म्हणजे एक साधारण एक 10 दिसांनी लोकांक जे पळय कोण वचपी आसा गायड बीन, तांकां ट्रेनींग वगैरे दिवन, तांकां सेफ्टी किट बी दिवन हे चालू करपाचो एक आमचो डिस्कशन आनी एक प्रस्ताव आसा, आणि तो रोखडोच सगळे हे गव्हर्मेंट एप्रुवल्स बी घेऊन आम्ही चालू करतो। मॅडम फॉरेस्ट कॉर्पोरेशन म्हणून किती आम्ही जीटीडीसी आमचे बरोबर आज आमचे ऑनरेबल चेअरमॅन जीटीडीसीचे श्री गांवकरजी असा, आणि तांचो प्रस्ताव आशिल्लो की तांचे म्हणणे आशिल्ले की ते ट्रेकिंग आता मेन वॉटरफॉल बंद झाला, सो हो जो सिजन असा ऑफ सिजन असा, ह्या सिजनाक पसून आम्ही त्या एरियाचो कसो बेनिफीट करपाचो, कसो बेनिफीट जावपाचो आमच्या टुरिस्टा खातीर, कॉर्पोरेशना खातीर, आमच्या कॉर्पोरेशना खातीर, टुरिझम डिपार्टमेंटा खातीर कसो बेनिफीट जावपाचो, म्हणटकच तांचो प्रस्ताव आशिल्लो की आमकां खबर आशिल्लें की ट्रेकिंग जाता, बट ते रेगुलरायज ना, आणि इतले वर्सां रेगुलरायज नाशिल्ले, सो आतां आमी विथ जीटीडीसी, जीएफडीसी, फॉरेस्ट डिपार्टमेंट आमी ते रेगुलरायज करपाचे पळयला। सो एंट्री जी आसतली ऑनलायन एंट्री आसतली, ऑनलायन बुकींग आसतले, आमी जे गायड्स आसात तांकां सारके ट्रेनींग दिवन ते गायड्स अमकेच लोकांक, एक नंबर आसतलो ते अमकेच लोकांक ते गायड्स भितर ट्रेकिंगाक व्हरतले, सो हे सगळे रेगुलरायज जातले, आणि हे रेगुलरायज करून हाजो बेनिफीट जेन्ना आमी खंयचोय सेक्टर रेगुलरायज जाता ताजो सारको बेनिफीट मागीर पर्यटकाकय जाता, प्लस पर्यावरणाकय जाता, कित्याक
जे पै खंयचे एरियाज पै मॅन नासता जे थंय सारके गायड नासता गार्ड नासता थंय मागीर सगळे गार्बेज हे ते सगळे आमी पळयतात पण जेन्ना अशें आतां आनी सेफ्टी पॉयंटूय बी आनी अशें जेन्ना आतां आमी प्रॉपरली रेगुलरायज करतले तेन्ना सेफ्टी पॉयंटूय आमी वी आर टेकींग केअर ऑफ प्लस वी आर टेकींग केअर ऑफ द एनवायरमेंट ऑल्सो सो हे दीस इज आय एम लुकींग फॉरवर्ड आनी जे कितें आमचे कडल्यान फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडल्यान कॉर्पोरेशना कडल्यान जी मदत जाय जी टी डी सीक आमी सदांच आसा तांकां मदत करपाक आनी आमी टुगेदर एज अ जॉयंट प्रोजेक्ट आमी होपफुली दीस वील बी अ वेरी सक्सेसफूल वेंचर. रिस्ट्रिक्शन कितें आसतलें ट्युरिस्टांक जे थोडे आल्कोहोल बीन घेवन वयता तेंच्या खातीर? हे सगळे कशें आसा की जे काही गोश्टी ज्यो पळय आक्षेपाच्यो गोश्टी आसा त्यो करपाक थंय आमी अलाव करचे ना. ते ऑलरेडी इवन आमच्या रेगुलेशन्स पळय आसा न्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे तितून ते आल्कोहोल कॅरी करप बाकीचे कसले प्लास्टीक कॅरी करप हेका बंदी आसा ते अलाव करचे ना.